क्रोशाचे चौकोनी आसन। नमस्कार मैत्रिणींनो, ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण क्रोशाच्या सुईच्या साह्याने अतिशय सोप्या पद्धतीने चौकोनी आसन कसे बनवायचे हे बघणार आहोत। तेव्हा चला तर मग या ठिकाणी सुरुवातीला आपण 8 साखळ्या काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्या साखळीच्या साह्याने आपल्याला गोल बंद करून घ्यायचा आहे। तेव्हा आपण भिना आडीचा खांब घेऊन त्या ठिकाणी गोल बंद करून घेतलेला आहे। आता या गोलमध्ये आपल्याला 16 आडीचे खांब बसवायचे आहेत, तयार करून घ्यायचे आहेत। अतिशय हलक्या हाताने कुठेही ओढाताण अशा प्रकारे करायची नाहीये। बघा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऑल द बेस्ट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा, म्हणजे रोज येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील। आता या ठिकाणी आपले 16 खांब तयार होत आहेत। अशाच प्रकारे तुम्ही देवपाटामध्ये टाकण्यासाठी छोटस आसन तयार करू शकता। बघा, या ठिकाणी आपले 16 खांब तयार झालेले आहेत। आता यानंतर आपल्याला 4 खांब सोडून एक सरू घालून घ्यायचा आहे। सरू म्हणजे त्याच जागी आपल्याला सुरुवातीला 2 खांब घालायचे आहेत आडीचे, आणि त्यानंतर 2 खांबाच्या नंतर एक साखळी, आणि पुन्हा त्याच जागेवर आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे चारही कोपऱ्याला आपल्याला 4 सरू तयार करून घ्यायचे आहेत। ज्या योगी आपल्याला 16 खांबाची विभागणी तयार करायची आहे। सरू घातल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला त्या खास खिडकीमध्ये खांब तयार करून घ्यायचा आहे। 4च्या नंतर 5 खांब घालून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक ओळीला एक एक खांब वाढून घ्यायचा आहे, आणि कॉर्नरला पुन्हा आपल्याला सरू तयार करून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे आपण आसनाचा बेस तयार केलेला आहे, आणि या प्रमाणामध्ये तुम्ही वरती आणखी लाईन वाढवून आसन तयार करून घेऊ शकता। खूप सुंदर अशा प्रकारे हे आसन तयार होते। तेव्हा असे आसन तुम्ही नक्की करून बघा, आणि कसे वाटले ते तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा।